खरच आहे, सायंटिफिकली हे प्रूव्ह केलं. बर, आपल्याला प्रेक्षक प्रश्न विचारतात, बघूया त्यांना काय म्हणायचंय. माझं नाव श्रद्धा वारुंगसे आहे आणि मी कल्याणला राहते. आता जेव्हा आमच्या कॉलेजमध्ये शिकवलं जातं, जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जातो की आणि जेव्हा इंटरव्ह्यू आपला प्रश्न विचारतो की आपण तो ठराविक तर त्याचा अँसर आपण ठराविक पद्धतीने दिला पाहिजे की आपल्याला जे जेन्युइनली वाटतं की ते राईट आहे तर आपण कसं अँसर दिलं पाहिजे. जेन्युइनली जे राईट आहे की आपल्या कॉलेजने जे सांगितलं ठराविक पद्धतीने त्यानुसार अँसर दिलं पाहिजे. हा जो संभ्रम आहे ना, हा प्रत्येकाच्या मनात असतो की मी शिकवलेलं बोलू मग ती पोपटपंची होईल का काय होईल. नक्क कसं असतं की समोर घेणार नॉर्मली इंटरव्ह्यू घेणारे जे असतात त्यांनी बरेच इंटरव्ह्यू घेतलेले असतात आणि कॉलेजने तुम्हाला काय सांगितलं आहे त्याला काही कारण असेल, त्यांनी ते का सांगितलं आहे ते. पण ते जर का तुम्हाला मनापासून वाटत नसेल तर एक जेन्युइन तुम्हाला मनापासून जे वाटते ते उत्तर देणं फार महत्त्वाचं आहे, कारण समोरच्याला तुम्ही खोटं बोलता हे कळत असतं. आणि ते कसं कळतं ते तुम्ही त्याच्या वयाचे आणि त्याच्या अनुभवाचे झालात की तुम्हाला कळेल की त्या समोरच्या माणसाला कसं कळत असतं ते. पण कॉलेजची जी त्यांनी जर का काही उत्तरं दिली असतील तर त्याच्यावरती नीट विचार करावा की ह्याच्यामध्ये दुमत नसावं शक्यतो, पण जेन्युइन असेल ते बोलावं हे अतिशय महत्त्वाचं.